ओम नमः शिवाय। श्री परम रहस्य अध्याय तीसरा। श्री परब्रह्मे नमः। द्वितीय अध्याय परम पावन निरूपिला तीर्थ महिमा जान। वीर शैवांचे मुख्य लक्षण गुरु भक्ती वर्णिली वर्णिली तैसीची गुरु मूर्ती ती कैसी पूजावी। प्रेम प्रीती आनंदुनी जगदंबा पार्वती प्रश्न करी शंकराशी। कोण मार्ग स्वामी वीर शैवाचा स्थित धारणा। कोण नेम तयाचा कैसा नियम लिंगार्चनाचा तो निरोपा स्वामी। शिव म्हणे ओ गिरिजे आता वीरशैव सांगू ओजे। जया मागसी म्या वंदिजे गुरु भावनेने। लिंग हाची जयांचा प्राण तो हरवताची सोडी प्राण। ऐसे हे वीरशैव लक्षण जाण देवी साच पै। जो मार्ग पतित पावन त्या मार्गे जो चाले तो विरक्त पूर्ण तयासी वंदिता तुटे बंधन। 84 जो वीर शैव मार्गी पुरता तो क्रिया निष्ठे आचरे शुद्धता। अनुमात्र क्रिया भंगता देयची टाके। लिंगार्पित केलिया वाचून काही पदार्थ न करी सेवन। पात्री अर्पिले विष म्हणून न सोडी कदापि। लिंगनिष्ठा परिपूर्ण तो लिंगी असे लिंग हो न। लिंग गेली प्राण राहे केवी तयाचा। आधीच लिंगी प्राण भरला असेल तो लिंगाची हो न वसे। लिंग गेली तो उरे से केवी घडे। लिंग हृदयाचे जीवन लिंग प्राणाचा प्राण। लिंग माझी मिश्रित होणे असे जो का। ते लिंग गेली देह ठेवी हे ऐसे न घडेची देवी। पती गेली वाचणे जीवी तरी ते नव्हे पतिव्रता। तैसे लिंग गेली जोर आहे तो वीर शैवची नव्हे। प्राण गेली देह प्रेतची बोलिजे। जयाचा प्राण लिंगी भरला तो कैसा असे देही उरला। लिंग गेली देही संचरला पिशाचवत जाणिजे। लिंगाविन वाचणे थे प्रेता समान जाणणे। ही भ्रतार विना जिने विधवा जैसी। विधवा झाली तरी काय होते देव काय उणे केले दुजिया ते। याते उत्तर देई जे ते परिस ओ देवी। जरी तेने तू तुझा भ्रतार केला तरी पाटरा करीन पाट करीन म्हणती तिला। सवाशीनपणाचा महिमा गेला देवी धर्मी नाही ती। देवी लिंग गेली आबांधी आणि क तो पाटकर्णी समान देख। वीर शैव नव्हे पोटवायक वेशधारी बोलिजे। म्हणून एक निष्ठे वर्तीजे गर्भकाली प्राप्त शिवलिंग जे। तयासीच प्रेम भावे पूजिजे एक निष्ठ करुनिया। तोची प्रेम प्रेमे करावा जतन वीर शैवाची जी मूळ खून। ग्रंथा तरी अवलोकून भ्रष्टाचारे न वर्तावे। म्हणून लिंगा माझी जयाचा प्राण तोची वीर शैव महागण। क्रिया कर्मनिष्ठ पूर्ण तारक शिवाचाराशी भवी देखता अनुमात्र न आचरे स्वकर्मतंत्र। भवीने सेविले जे पात्र ते हाती धरीना। इंद्रियाच्या द्वारी न बैसे अंतरी आत्म ओरी असे तो बाहेर कदा येत नसे स्वसुखी रतला सदा। तयेची या लागता चरणी कृपा करी तेची क्षणी अजात भक्त नैनी अश्रुपात होतसे। नेमे षटकाल करी पूजा तितुकीची स्नेहाने ही ओजा। न्यास ध्यान युक्त सहजा करीत असे आत्यादारे मंत्रपुष्प। 6 वेळा पूजा करी सहजा त्या वेळा कोण कोण ओजा। जेने संतोष मी शिवराजा निरोपू तुझा आता। पहिली पूजा अरुणोदयी करी प्रेह प्रहर दिन आली। दुसरी 2 प्रहाती तिसरी 4थी तिसरी प्रहरी किजे। 5वी सायंकाळी करी 6वी पूजा मध्यरात्री करावया आळस न करी लिंग पूजेशी। 6 पूजा न घडती जरी तरी त्रिकाळ लिंग निष्ठा धरी। त्रिकाळही न घडती तरी तो पशु जडजीवी। बहुधा व एकांतवरी एकांती लिंगार्चना करी भवी देखता न करी लिंग पूजा तो। लिंग पूजे वीर शैव सदा पावती वैभव। जे का भुक्ती अभिनाव लिंग पूजा प्रभावे। त्या योगे मी ही सुंदरी वसत असे वीर शैवा मंदिरी। पूजा अंती प्रसादाची थोरी असे जाण तेथेची। शिवभक्ता घरीचे अन्न करी अज्ञान जना पावन। हे असे सत्य शिवार्पण अन्यार्पण नसेची। जे जे असे शिवार्पित ते जाण परमपुणित। ते सेविल्या मज सीच पावत अनायासे तत्वता। अलिंगी अथवा लिंगदारी जो शिवधर्माची निंदा करी त्याचे मुखनमा एकांतारी तो वीरशैव जाणावा। जया वस्त्राची पर्वा नाही पांघरी तरी एक घोंगडी पाही। अंगास जे वस्त्र तेही भुलत असे। जोड वस्त्र लिंगासी जोड
कॉपी न लावी तैसी, मिळाले तरी घाली पायतनासी नित्य नेमे, पायी नसून पादुका न चालावे मार्गी देखा, वाहनी अरुडावे अनेका देश संचारा कारणे, कॉपी न जोडी शुद्धी करिता हस्त पाऊल पाऊड हाती धरिता, सुहसोळे पवित्र युक्ता शोभे भाळी त्रिपुंड, रुद्राक्ष माळ शोभे गळा स्नान पूजेची वेळा, न देखे भवि जन्मेळा त्याशी भाषण न करी, सहजचे घेणे देणे तेही शरणा वाचून न घेणे, बहुत बोलणे विनोद हसणे न करी सदा, आम्ही म्हणतिले सहजी घेणे परी सहजा तया जाणे, विधियुक्त घेणे करणे आचारा ते मिळे तैसे, चरण धरुणी तीन वेळा कृपा करा म्हणता वेळे, वेळो वेळा तरीच घेई जे ऐसे अकळा, असतो तो विरक्त मार्ग, बिने विन आणिक काही घेण्याची तया नाही, सोने रूपादी काही न शिवी हाती, ज्ञान वैराग्य मिळे क्रियेशी, राखे तोची वीर शैव बोली जे त्यासी, क्रिया टाकी तयासी शिवगण न मानती, शिष्य आचार करी पूर्ण देशी का दे योग्य भोजन, त्यात स्वय देखो न आनंद मानी तसे, ज्ञान वैराग्य मिळे क्रियेशी, राखी तो धन्य वीर शैव वंशी, क्रिया सोडून चाले त्याशी शिक्षेने मार्गी लाविजे, जो झाला से क्रिया त्याज्य तया कोण मानील पूज्य, अधर्म वर्तता राज्य नष्ट होय वैभव, जरी ज्ञानी पूर्ण झाला तरी स्वधर्मचारे मान त्याला, आचार भ्रष्ट होता व्यर्थ गेला जन्मा येऊन्या, त्याने अनेक परोपकार केली तीर्थे लहान थोरू तैसेची, दाने अपार गोवाजी रथ दिले तरी, क्रियेविन जे पुण्य ते सुकृतासी होय उणे, म्हणून न टाकी जे सज्जेने क्रियाचाराशी, वडील अग्रगण क्रिया टाकी ती तरी नेने तेही देशीची वर्तती, म्हणून न टाकी जे अधिक स्थिती वाढवी जे सज्जने, एरवी क्रियारहित ज्ञान जाणे, परिजना कारणे करणे परोपकार वर्तणे, परिहा तो अक्रिय अंधा मार्गी लावी जे, आपणही हळूहळू चाली जे, देवी अज्ञान अंध हो जे लावी जे मार्गी क्रियेची, ऐसा परोपकारी परम पुरुष पट्टाधिकारी बोली जे, तयास तोची तारक शिवा चारास धर्म गुरु, आशा धरोनी बोधिना पूजा मान इच्छिना, परस्त्री सपाहिना काम दृष्टी कदा, जीव हिंसा करीना शब्द कोणासी, दुःख विना भूही उचली ना कोणावरी, जयाचे नाव विरक्तो तो कासयासी, नोवे लिप्त श्वान व मन मानित, भोग विलास सर्वते तयासी, लोह कांचन गारा आणि समरत्न, मान अपमान समान आनंद भरित सर्वदा, तया प्रिया प्रिय काही सर्वथा उरलेची नाही, निंदा स्तुती कोणीही हर्ष विषाद नव्हे म्हणे, कोणी केली जरी निंदा हर्ष मानी तयाच्या शब्दा, मान अपमानाच्या भेदा न जाणे विरागी तो, शांती दया क्षमा सुबुद्धी अनर्थ कोणा न करी कधी, वासना तृष्णा कुबुद्धी कुचाळी न करी कदा, नाही जाणीवेचा तोरा नाही किरी क्रियेचा उबारा, तो शिवयोगी खरा वीर शैव श्रेष्ठ की, ज्ञाननळी इंद्रिय व्यापार होमिले षडविकार, तो आकार रूपी निराकार शिवयोगी विदेही, पाताळतेची गोठले घृतकन्याकार झाले तेवी देवी अमृतमूर्ती साले वीर शैव रूपे, काम क्रोध द्वेष मत्सर लोभ मोह दंभ अहंकार निंदा कुटाळी कुचेष्टा क्रूर व्यापार नाही शिवयोगीया, सोडणे बांधणे न करी जंजाळ चिंता उद्वेग नाही हळळ, मन कल्पना रहित निर्मळ धुतले मोतू जैसे, सकळ तीर्थाशी अधिपती चरण स्वर्चे तीर्थे पावन होती, जग उदारा वया विचरती निष्काम बुद्धी, कोठे गोडी धरोनी तोशेना मान दिदल्या फुगेना, अपमानिल्या कुथेना तोची वीर शैव म्हणावा, मृत्यूशी कदा भीना मी मरेन हे ध्यायीना, मी उपजलो हे आठवेना स्वतः सिद्धपणे, मी बाळ तरुण वृद्ध हे नाठवे तया अखंडत्व बोध, जाती कुळ गोत्र संबंध न आठवे तया वीर शैवा, जयाचा गर्भीच मंत्र पिंड संस्कारे निपजला मार्तंड, विद्या अनाचार हे बंडर आहे लकेवी, गुरु कृपेने मास पिंड गेला तो संस्कारे मंत्र पिंड झाला, अविद्या अंधार दूर केला प्रकाशला स्वप्रकाश, आत्मा तरी स्वतः सिद्ध असे तया काही पावनता नसे, पावनता जगी जीवसे देहाची या लागी ते, पाहता देह तरी अपवित्र तयाही पावन करी गुरु मंत्र, आत्मा स्वतः सिद्ध सर्वत्र वस्तुरूप झाला से, बाह्य अभ्यंतरी अवगाची
कोंदा दाटला परब्रह्म तोची, तो बोले चाले तेची निज स्वभावे, बोल बोले प्रेम प्रदीप अमृतासी परे सर म्हणती, एके तो आनंदे चित्ती सद्भावे उठे मणि दया, जे बोले ते प्रतिबिंग प्रतिबंधक परिसे त्या होय सुखदायक, न बोले लौकिक भेदिक परमार्थी लागोनी, काया वाच म्हणे जग लागी सुख देणे, ऐसे तयाचे वर्तने तोची विरक्त जाणाव, पुढे पाहुणी चालणे जीव मात्रा शिराकणे, सर्वा गाठी जाणणे सदा शिवस्वरूप, सदा शमदमनी दमी वर्तत अंतकरणी शम इंद्रिय दमित अखंड वैराग्य भरित षटस्थल ब्रह्मा बोधी सदा, ऐसा हा विरक्त पुरुष तोची तो परमात्मा अविनाश, तद्रूप स्व प्रकाश शिवयोगी तो वस्तु अगम्य गोचर अव्यक्त अनंत अपरंपार ब्रह्मरूपाचे हे बीजांकुर घवघूत घवघवित विरुडले, तोची शिवयोगी साचार उधारावया चराचर वर्ततसे महिवर ममज्ञे करुनिया, जे काद्वेतानुपम अगोचर अनियानाम जे अचल लक्ष परब्रह्म तोची निशिम होऊनिया, असे जो निजरूपागम्य निरुगुण जो निर्मुक्त निरामय निरंजन तो परम पुरुष गुण निधान, ऐसेची होऊनिया ठेला तो निसंग निर्लेप निष्प्रपंच, जो निजरूपाने रवाच्य तोची सुनिच्छ साच होऊनी ठरला, तोची चिद्रूप चिन मात्रे क जो चिदानंद चित्त प्रकाशक, तोची समरस होऊनी एकर आहे स्वरूपी सदा, ऐसे जे वीर शिव मार्गिक ते स्वय स्वतंत्र सुखदायक, तया मज नाही वेगळी क पार्वती सत्य जानपा, ते मज शेन बरी न विसरती मिही तैसाच तया प्रति म्हणून, या तो पूज्य सर्वा प्रति जाण देवी निच्चिये, आम्ही तया सिद्याऊ सदा तयाचे गुण गाऊ, तया गुरुत्वे भाऊ आम्ही देवी सर्वदा, तो देव आणि भक्त तया द्यावू हृदयात, आम्ही देव पण निश्चित तयाचे नि योगे, तो प्राणासारखा आम्हा बहु त्याचे चरण हृदय द्याऊ, तया वाचुनी न पाहू परवस्तू आणि क परशिव म्हणजे तयासी, तो अतीत व्यापकाशी आता बहु काय बोलणे आम्हासी, मुकुट म्हणी होय तो सर्वाशी गुरुरूप होय, त्याचे भावे बंदी जो पाय तो तात्काळ होऊ निठाय निज रूपाची, सावर लिंगा जे ध्याती तयात सावर गुरु म्हणती, उपासनेची निज स्थिती कार्या कारण असे, कर्म उपासने बांधुनी गाठी जे सर्व काळ वाहती कंटी, न करी दुजी वाटाघाटी चरलिंग त्या म्हणजे, तोची जाणावा परशिव गुरुमुखे घ्यावा अनुभव आमचा, त्यावरी पूर्ण भाव नसे परवस्तू आणि क तो सर्वा गुरुरूप होय, त्याचे भावे वंदी जो पाय तो तैसेची होऊनी जाये निमग्न वस्तुरूपी, ऐसा जो श्री गुरुनाथ परम पावन पुणित जगम रूपे वर्तत तारावया भक्ताते, तया सर्वस्वे भजावे तन मन धन अर्पावे अन्न वस्त्रादिक सेव वावे गुरु रूप म्हणून, या तया सर्वस्वे भजावे तनु मन धन अर्पावे अन्न वस्त्र प्रेमे ओपावे निष्काम बुद्धि जासी वित्त विषय नाही तेने अंगे सेवा करावी काही सेवे शरीर निविदले जेही तत्पर होऊनी, ऐसे अंगे करिता सेवा सेव शिवपद प्राप्त होय जीवा गुरु ते भावी तो ब्रह्म भावा तरी स्वय ब्रह्मची होय, ऐसा वेदांतीचा भाव गुरु न म्हणावा मानव म्हणता दोष अभिनव घडती सत्य जाना, गुरु मनुष्य ऐसे भाविता तरी दोष होय तत्वता अपानी या ब्रह्मरूपता घडे केवी म्हणून, या गुरु परब्रह्म भावी जे मग आपणही ब्रह्म होऊ जे श्री गुरुरूप निज वस्तू जाणीने सेवा की जे सद्भावे मन बुद्धी वाचे जे जे कर्म होती ते भक्तिवत्सल गुरुशी अर्पिती जे शरीर प्राणार्थ निवेदिती तोचे अधिकार मोक्षाशी गुरु वाचे नि सर्वता अनेक निती देवी देवता गुरुमंत्रे विना तत्वता फल नसे ज्यापकाशी गुरु आज्ञे वेगळे न वर्तती गुरु संतोष जे करीती गुरु कृपा तेची निज मुक्ती सर्व काळ शिष्याची ऐसे जे गुरुभक्त पार्वती तयाची अत्यंत मज प्रीती एकोण संतोषली मूळ शक्ती चरणी माता ठेविला म्हणे मिने नने या वर्मा परवा निरूपिला गुरुमहिमा धन्य धन्य भक्त विश्रमा कृपा केली मजरी श्री गुरुमहिमा सादर ऐकता हुश्रुते चतुर पावन होती सत्वर भवार नवापासुनी पुढे प्रश्न करील पार्वती ऐकून तो शेल पशुपती अतिरज्य उमे प्रति निवेदील शिवतो इती श्री परमरहस्यामृत शिवयोगी संवादी व्रतत त्याची टीका करोनी प्राकृत कृत्य कृत्य मन्मत इति श्री परमरहस्य शिवगौरी संवादे वीरशैव विरक्त लक्षण निरूपण नाम तृतीयाध्याय समाप्त श्लोक 4 ओव्या 115